नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याशी अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. महत्त्वाचं यासाठी की कोणत्याही रुग्णाला ज्या वेळेला कॅन्सरचं डायग्नोसिस होतं त्यावेळेला तो रुग्ण आणि त्या रुग्णाचे नातेवाईक यांना खूप काळजी लागलेली असते आणि एक धक्का बसलेला असतो. आणि त्यांचा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असतो त्या क्षणाला, ते ज्या वेळेला पेशंट माझ्याकडे फर्स्ट टाईम व्हिजिटला येतात आणि कॅन्सरचं डायग्नोसिस झालेलं असतं, सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कॅन्सर हा बरा होईल का नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे की कॅन्सर बरा होतो की नाही होत. आता कॅन्सर बरा होतो की नाही होत या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर देणं शक्य नाही आहे. जर कुणी असं म्हणत असेल की कॅन्सर 100% बरा होतो तर ते खोटं आहे. याची कारणं काय आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर कॅन्सर हा आजार जर आम्ही विचार केला तर याचे खूप टाईप आहेत. आपल्या डोक्यापासून ते आपल्या पायापर्यंत कुठल्याही ऑर्गनचा आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. याशिवाय सगळे कॅन्सरचे पेशंट एकसारखे नसतात. कोणत्या पेशंटचा आजार स्टेज 1 असतो, कोणत्या पेशंटचा आजार स्टेज 2 असतो, स्टेज 3 असतो, स्टेज 4 असतो. याशिवाय कॅन्सरमध्ये पण वेगवेगळे टाईप आहेत. कुणाचा ॲडिनोकॅरसिनोमा असू शकतो, कुणाचा स्क्वॅमस सेल कॅरसिनोमा असू शकतो, कुणाचा हाय ग्रेड असू शकतो, कुणाचा लो ग्रेड असू शकतो. त्यामुळं कॅन्सरचे सगळे पेशंट जे असतात ते एकसारखे नसतात. त्यामुळं कुठल्या स्टेजचा कॅन्सर आहे, कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे, कुठे कॅन्सर आहे यानुसार कॅन्सरचे प्रोग्नोसिस जे आहे म्हणजे आजार बरा होणार किंवा नाही होणार हे चेंज होतं. त्याचमुळं कॅन्सर बरा होईल का नाही होईल हे एका वाक्यात सांगणं शक्य नाही. तर याचबद्दल मी आज चर्चा करणार आहे. तर असे कोणकोणते निकष आहेत की ज्यानुसार ठरतं की कॅन्सर हा बरा होणार की नाही होणार. तर जो त्यातला जो पहिला निकष आहे तो आहे कॅन्सरची स्टेज. आता स्टेज म्हणजे काय? स्टेज म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॅन्सर किती पसरलेलं आहे याचं जे परिमाण आहे याला म्हणतात स्टेज. स्टेज म्हणजे 1 म्हणजे कॅन्सर अगदीच कमी प्रमाणात पसरलेला आहे किंवा ज्या ठिकाणी तयार झाला आहे तिथेच आहे. स्टेज 2 म्हणजे थोडासा पसरलेला आहे. स्टेज 3 म्हणजे थोडा आणखीन जास्त पसरलेला आहे. आणि स्टेज 4 म्हणजे मेटासेसिस झालेला आहे, म्हणजे कॅन्सर जो आहे तो बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे. ही जी विभागणी आहे ही एक ढोबळमानं आहे. प्रत्येक कॅन्सरमध्ये हे स्टेजिंग बदलतं. म्हणजे तोंडाच्या कॅन्सरचं स्टेजिंग वेगळं असतं, ब्रेस्टच्या कॅन्सरचं स्टेजिंग वेगळं असतं, लंगच्या कॅन्सरचं स्टेजिंग वेगळं असतं आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचं स्टेजिंग वेगवेगळं असतं. त्याच्यामुळं आपण असं सरसकट म्हणू शकत नाही. पण हा जो हे जे स्टेज सांगितले ह्या मी ढोबळमानानं सांगितलेले आहेत. तर स्टेज लोअर स्टेज जेवढी असते तेवढे पेशंटच्या दृष्टीनं चांगलं असतं. म्हणजे स्टेज 1 जर असेल तर आजार पूर्णपणे बरा होण्याची शक्यता मॅक्सिमम असते. स्टेज जर लास्ट असेल तर आजार पूर्णपणे बरा होण्याची शक्यता कमी असते. तर अशा प्रकारे आपल्याला प्रोग्नोसिस डिफर करतो. दुसरी जी गोष्ट असते ते आजाराचा नैसर्गिक स्वभाव. कॅन्सरचा आजार आहे याचा नैसर्गिक स्वभाव म्हणजे काय? तर काही कॅन्सर जे असतात ते खूप ॲग्रेसिव्ह असतात. जसं की ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्म हा एक ब्रेनचा कॅन्सर आहे की जो ज्याचा नॅचरल स्वभाव जो आहे, जी नॅचरल हिस्ट्री आहे ती खूप ॲग्रेसिव्ह आहे. या आजारामध्ये आपण काहीही केलं तरी तो पेशंट वाचत नाही किंवा हा एक फेटल आजार आहे. दुसऱ्या प्रकारचे जे कॅन्सर आहेत की जे किमो रिस्पॉन्सिव्ह किंवा रेडिओ रिस्पॉन्सिव्ह आहेत, जसं की टेस्टिक्युलर कॅन्सर्स आहे. जो युवराज सिंगला एक कॅन्सर झालेला ज्याला जर्म सेल ट्यूमर आपण म्हणतो, तो त्याचा स्वभाव जो आहे तो किमो रिस्पॉन्सिव्ह आहे. म्हणजे आपण ट्रीटमेंट केली तर त्याचा रिस्पॉन्स जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे येतो. तर त्या आजाराचा जो आहे तो स्वभाव वेगळा आहे. तर आजाराचा स्वभाव कोणता आहे किंवा टाईप कोणता आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की तो आजार बरा होणार किंवा नाही होणार हे डिसाईड करण्यासाठी. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आजार कोणत्या जागेवरती आहे, साईट काय आहे. जर आजार ऑपरेशन करण्यासारखा असेल किंवा रेडिएशन करून बरा करण्यासारखा असेल तर तो बरा होण्याची शक्यता जास्त असते.
आजार जर एखाद्या अशा ठिकाणी असेल की तिथे ऑपरेशन करणं शक्य नाही किंवा गुंतगुंतीची जागा असेल, तर अशा वेळेस ऑपरेशन करणं शक्य नसतं किंवा रेडिएशन देणं शक्य नसतं, अशा वेळेस आजार बरा होण्याची शक्यता कमी असते. चौथा जो फॅक्टर आहे जो ठरवतो की आजार बरा होणार किंवा नाही होणार, तो आहे की पेशंटची जनरल कंडिशन कशी आहे. जर एखाद्या पेशंटची जनरल कंडिशन चांगली आहे, आपण त्याला जास्त ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट देत असू देणं किंवा देणं शक्य असेल, तर अशा पेशंटमध्ये आजार बरा होण्याची शक्यता जास्त असते. पण एखाद्या पेशंटची जनरल कंडिशन खूपच खराब आहे, पेशंटला चालता येत नाही, उठता येत नाही, बेड रिडन पेशंट आहे, तर अशा पेशंटमध्ये आपण खूप जास्त ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट देऊ शकत नाही. तर अशा कंडिशनमध्ये पेशंटचं जे प्रोग्नोसिस असतं किंवा पेशंट बरा होण्याची शक्यता जी असते ती कमी असते, कारण आपण पेशंटला ट्रीटमेंट ऑफर करू शकत नाही. पुढची जी आहे गोष्ट जी प्रोग्नोसिस ठरवते ती आहे पेशंटचं वय. एखादा पेशंट जर यंग एजमध्ये असेल तर आपण पेशंटला जास्त ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतो, मात्र एखादा ओल्ड पेशंट असेल 70-80 वर्षाच्या वय पुढे जर वय असेल, तर अशा पेशंटमध्ये आपण ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट देऊ शकत नाही, कारण काय होतं की वयामुळं पेशंटला ट्रीटमेंट सहन होत नाही. तर अशा वेळेस पेशंटचं प्रोग्नोसिस थोडंसं बॅड किंवा खराब होतं. याच कारणांमुळं कॅन्सरचा आजार बरा होईल का नाही होईल हे एका वाक्यात सांगणं शक्य नाही, कारण हे बरेच सारे फॅक्टर्स असतात की जे डिटरमाइन करतात की कॅन्सर बरा होणार किंवा नाही होणार. होप तुम्हाला कॅन्सरबद्दल बरीचशी माहिती मिळाली असेल. तर यानंतरही तुमची काही शंका असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी पेशंट असतील, रुग्ण असतील, त्यांना कॅन्सरबद्दल काही ओपिनियन घ्यायचं असेल किंवा ट्रीटमेंटबद्दल काही शंका असेल, तर तुम्ही माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करू शकता. मी ऑनलाईन कन्सल्टेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. थँक्यू व्हेरी मच.